हॅलो आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्य काळ मराठीतून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत टेन्स काळ याचे थ्री टाईप्स आहेत प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स भूतकाळ फ्युचर टेन्स भविष्यकाळ यांचे प्रत्येकाचे फोर टाईप्स आहेत आता आपण या व्हिडिओमध्ये फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ बघणार आहोत जर तुम्हाला बाकी सर्वांचे व्हिडिओ बघायचे असतील समजून घ्यायचे असतील तर या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही क्लिक करून बघू शकता किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्येही बघू शकता आता आपण बघूया फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्टेन्स काय आहे तो केव्हा वापरला जातो हे आपण बघूया एखादी क्रिया भविष्य काळात पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी तसेच एखादी क्रिया भविष्यात सुरू होईल आणि भविष्यातच पूर्ण होईल असे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्टेन्स पूर्ण भविष्यकाळ वापरला जातो फ्युचर परफेक्टेन्स पूर्ण भविष्यकाळ यासाठी काही रूल्स आहेत ते आपण बघूया सब्जेक्ट करता आय वी यू दे ही शी इट हे सिंग्युलर एक वचने असो किंवा प्लुरल अनेक वचने असो सब्जेक्ट करत्यानंतर विल हॅव वापरून क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच वर्बची थर्ड फॉर्म वापरले जाते त्यानंतर कर्म वाक्य नकारार्थी निगेटिव्ह असेल तेव्हा सब्जेक्ट करता आय वी यू दे ही शी इट हे सिंगुलर वचने असो किंवा प्लुरल अनेक वचने असो सब्जेक्ट करत्यानंतर विल नॉट म्हणजेच वोंट वापरून त्यानंतर हॅव वापरले जाते त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच वर्बचे थर्ड फॉर्म वापरले जाते त्यानंतर कर्म फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट करता आय व्ही बरोबर पहिले शेलचा वापर करायचे पण आता मॉर्डन इंग्लिशमध्ये विलचा वापर केला जातो हे लक्षात असू द्या क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे व्हर्बचे थर्ड फॉर्म वापरायचे असल्यास ते कसे असते ते आपण बघूया फॉर्म्स ऑफ वर्ब्स क्रियापदांची रूपे हा चार्ट आहे या चार्टनुसार बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल वर्ब किंवा विवन विवन म्हणजे वर्बचे फर्स्ट फॉर्म क्रियापद किंवा क्रियापदाचे पहिले रूप वर्ब पास्ट किंवा व्ही टू व्ही टू म्हणजे वर्बचे सेकंड फॉर्म क्रियापदाचे भूतकाळी रूप किंवा दुसरे रूप पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब किंवा व्ही थ्री व्ही थ्री म्हणजे वर्बचे थर्ड फॉर्म क्रियापदाचे तिसरे रूप आता आपण वर्ड बघूया वर्ड आहे प्ले प्लेचा अर्थ आहे खेळणे फस्ट ले ले। प्लेड़ प्लेड़ ही झाली व्हर्फची फर्स्ट फॉर्म व्हर्फचे सेकंड फॉर्म प्लेड खेळले वर्फचे थर्ड फॉर्म प्लेड सेनर खेळलेले शब्दांना इडी प्रत्यय लावला की त्यांची फॉर्म चेंज होते जसे प्लेचे प्लेड झाले अशा शब्दांना रेग्युलर व्हर्ब असे म्हणतात पण काही शब्द असे आहेत की त्यांची फॉर्म्स वेगवेगळे आहेत जसे राईट लिहिणे ही झाली व्हर्बची फर्स्ट फॉर्म रोट लिहिले ही झाली वर्बची सेकंड फॉर्म आणि रिटेन लिहिलेले ही झाली वर्बची थर्ड फॉर्म अशा पद्धतीने तुम्हाला वर्ब्स फॉर्म्स क्रियापदांची रूपे माहीत असणे आवश्यक आहे इंग्रजी वाक्याचे सूत्र आहे एस प्लस विल हॅव प्लस वी थ्री प्लस ओ सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्क प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच करता प्लस विल हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म आता आपण काही एक्झाम्पल बघूया मी कादंबरी लिहिलेली असेन भविष्य काळात कादंबरी लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली असणार आहे तर याचे इंग्रजीत होणार आय विल हॅव रिटेन अ नॉवेल या वाक्यात सब्जेक्ट करता हा आय आहे आपण बघितलेल्या रूलनुसार सब्जेक्ट करत्यानंतर विल हॅव वापरायचे आहे त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे व्हर्ब चे थर्ड फॉर्म चे तिसरे रूप रिटेन हे वापरायचे आहे त्यानंतर ऑब्जेक्ट कर्म अ नोवेल हे वापरायचे आहे मी कादंबरी लिहिलेली नसेन भविष्य काळात कादंबरी लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली नसणार आहे हे वाक्य नकारार्थी निगेटिव्ह आहे हे इंग्रजीत असे होणार आय विल नॉट हॅव रिटेन अनोविल आपण बघितलेल्या रूलनुसार सब्जेक्ट करत्यानंतर विल नॉट वापरायचे आहे विल नॉटच्या जागी विल नॉटचे कॉन्ट्रॅक्शन तुम्ही वोंट वापरू शकता त्यानंतर हॅव वापरायचे आहे त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे चे थर्ड फॉर्म राईटचे तिसरे रूप रिटेन वापरायचे आहे त्यानंतर ऑब्जेक्ट कर्म अनोवेल वापरायचे आहे आता आपण अशीच काही वाक्ये बघूया आम्ही पत्र लिहिलेले असेल वी विल हॅव रिटेन अ लेटर त्यांनी गोष्ट सांगितलेली असेल दे विल हॅव टोल्ड अ स्टोरी तू रस पिलेला असशील तुम्ही रस पिलेले असाल यू विल हॅव ड्रंक ज्यूस तो क्रिकेट खेळलेला असेल ही विल हॅव प्लेड क्रिकेट आता नकारार्थी वाक्य आहे तो क्रिकेट खेळलेला नसेल ही विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट तिने सफरचंद खाल्लेले असेल शी विल हॅव इट एन अँड ॲपल ते आकाशात उडालेले असेन इट विल हॅव फ्लोन इन द स्काय राणी आणि सीमा शाळेत गेलेल्या असतील राणी आणि सीमा विल हॅव गॉन टू स्कूल ती बाजारात गेलेली नसेन हे वाक्य इंग्रजीत कसे होणार हे तुम्ही कॉमेंट करून सांगा आय होप तुम्हाला फ्युचर परफेक्टेन्स पूर्ण भविष्यकाळ समजला असेल तवाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर